जसं मला आपण सांगतो की गुंतवणूक आणि उद्योजकता या दोन्ही विषयांवरती आपण काम करतो. मराठी समाजातील युवा उद्योजकांचा सन्मान करून त्यांना त्यांच्या कार्यात प्रोत्साहन देणे हे अर्थसंघाचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. व म्हणून अशा युवा उद्योजकांना समाजासमोर आणण्याचे काम आम्ही करीत आहोत. आतापर्यंत आपल्याकडे मराठी समाजामध्ये मानसिकता काय की एक पर्टिक्युलर शिक्षण घ्यायचं, मग आपण काय करायचं, नोकरी करायची चांगली, सरकारी नोकरी असेल तर आनंद सोन्यावर पिवळं, आणि 60 वर्षापर्यंत आपण मस्तपैकी आपल्याला पेन्शन ग्रॅच्युटी मिळालं, आपण रिटायर झालो. पण आता कुठे बघतो आपण गेली 5-6 वर्ष नोकऱ्यांचं प्रमाण कमी होत चाललंय, त्यामुळे उद्योजकतेला जावं लागतं आपल्याला. तर असे जे उद्योजक झालेले आहेत, तर हे काय मला सांगतो की पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत, त्यांना मार्गदर्शन लागतं, त्यांना प्रोत्साहन लागतो. ते नोकरी करून आपण फक्त आपलं कुटुंब चालवतो, तो उद्योजक असतो तो 10 कुटुंबांना पोसत असतो, 10 कुटुंबांसाठी रोजगार निर्माण करत असतो. तर असं उद्योजकांना लोकांसमोर आणण्याचं काम आम्ही करतोय. अशा युवा उद्योजकांना समाजासमोर आणण्याचे काम आम्ही करीत आहोत. नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाला आपले अर्थार्जनाचे साधन बनवून ते रोजगार सुद्धा करीत आहेत. आजचा आपला पहिला पुरस्कार मराठी युवा उद्योजक विजेते आहेत श्री राहुल मळगावकर. 4 पिढ्यांचे ज्योतिषी वास्तुतज्ञ अशी ओळख असलेले श्री राहुल मळगावकर, 700 अधिक संतुष्ट ग्राहक व 5 लाख स्क्वेअर फूट अधिक जागेचे वस्तू परीक्षण त्यांनी केलेले आहे. अल्ट्राटेक सिमेंट, अमृत मलम, मसीन हॉस्पिटल हे त्यांचे प्रमुख ग्राहक आहेत. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्हर्निंग कौन्सिल मेंबर सुद्धा आहेत. उद्योजकता विकास या विषयावरचे मार्गदर्शन सुद्धा करतात. मी श्री शंकर जाधव व स्नेहा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी राहुल मळगावकर यांचा सन्मान करावा. जोरदार टाळी आपण स्वागत करू. मी राहुल मळगावकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मनोगत सांगावे. चिठ्ठीची सोय वगैरे नाही केली आहे पण मी माझ्याबद्दल बोलण्याच्या थोडस अभिबद्दल बोलणार आहे. असं म्हणतात की प्रेमात पडलं ना की आपण आपल्या लिमिट्स पुश करतो. किती जण अग्री करतात, तिला खडखड ना आहे. जब कार में गिरते तो अपनी लिमिट थोड़ी सी पुश हो जाती है ना. अमित बागवे आणि अर्थसंघ एकमेकांनी इतक्या प्रेमात आहेत ना की आज त्यांनी मुंबईच्या काही उद्योजकांना, तुमच्या इथल्या मंडळींना मुंबईपासून 150-200 किलोमीटर लांब मुरुडमध्ये आपण बसवलेले आहेत. रचना अरे मी विनय बागवे मी म्हटलं का अमित बागवे ऐसे बागवे सेट्स बागवे. सिंपल आणि साध्या शब्दात सांगायचं झालं तर बरेच वर्ष म्हणजे जवळ 11 वर्ष वास्तुकारासाठी आपण काम करतो. थोडस ऑफबीट वाटणार असा हा व्यवसाय प्रत्येकाला वाटतो की अरे वास्तुकारासाठी आणि काय लागतो तुझी धोती कुठे आहे. जेव्हा सुरुवात केली डोबरबेर वाजवायची यालाच बोलवलंय, फार तरुण दिसतोय. हे चॅलेंजेस येतात पण ते खऱ्या अर्थाने किती उद्योजक आहेत. उद्योजक मित्र म्हणजे किती आले मुंबईतले सुद्धा बाहेर तर हक्काने सांगायला मी उद्योजक आहे. जर अजून लोकांना ठेवले बघा बाकीच्या लोकांकडे तुमच्याकडे बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे, बाकीचे तुमच्याकडे क्लायंट आहे, म्हणून मी विचारतोय कोण किती उद्योजक आहे. मला जर उद्योजक किंवा उद्योग हा विषय जर 2 वाक्यात संपवायचा असेल तर त्याचे ते 2 इथिकल लाईन्स तुम्हाला सांगतो. पहिली पायर एम्प्लॉई, तुमच्याकडे काम करणारी व्यक्ती ही जर तुम्हाला हवा तसा आउटपुट देऊ शकत नसेल तर त्याला बाय बाय करायला कधीही उचकावी प्राण करू नका. इमिजिएटली बाय बाय, तुला काय आता माझा उपयोग नाही, मला काय त्याचा उपयोग नाही. दुसरी गोष्ट कॅन्सल रेडी, आपण कुठेतरी एवढं मागे येत चाललो आहोत की नाही आपलं काहीतरी प्लेअर आपण निगोसिएशन करून आपली व्हॅल्यू हळूहळू कमी करत चाललेलो आहोत. कुठेतरी आपल्या डोक्यात बसायला लागले की कॉम्पिटिशन फार आहे. बॉस तो 10,000 रुपये 8,000 रुपये यामध्ये आपण आपल्या कामाची क्वालिटी कुठेतरी हॅम्पर करतो. अग्री करतात ना. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॅन्सल जरी नाही म्हणायला शिका. बॉस मी हे अशा पद्धतीने काम करतो, हा माझा अनुभव आहे, त्यासाठी मी ही पीक होत करतो, हे माझं हक्काचं मागणं आहे, पटत असेल तर घ्या नाही तर नका घेऊ. जेव्हा तुम्ही हे बोलायला शिकाल तर समोरच्या माणसाला हे कळतं की नाही खरं बाबा काहीतरी जबाबदारीने काम करणारी व्यक्ती आहे.
इज नॉट रेडी टू निगोशिएट. आयफोन कोणी बार्गेनिंग करून घेतलंय? घेतलंय का कोणी आयफोन? मॅकडी मध्ये जाऊन कोणी बार्गेनिंग केली आहे? रॉयल एनफिल्ड मध्ये घेतलं कोणी बार्गेनिंग केली आहे? मग आपल्या कामामध्ये आपण जर बेस्ट आउटपुट देत असू तर आपल्या गोष्टीमध्ये बार्गेनिंग आपण का ऍक्सेप्ट करणार? सो लर्न टू कॅन्सल द डील. आणि अमितने अर्थसंकल्पातील काही छोट्या छोट्या गोष्टी मिस आउट केल्या, त्या मला पॉइंट आउट करायच्या. खास मॅडमसाठी की अमित जवळजवळ गेले 5 ते 10 वर्ष 150+ अधिक लेक्चर्स त्याने घेतलेले आणि आमच्यासाठी ना काउंट मॅटर नाही करत. आमच्यासाठी 5 ऑडियन्स पण तेवढाच महत्वाचा आहे, 500 ऑडियन्स पण तेवढाच महत्वाचा आहे, 5000 ऑडियन्स पण तेवढाच महत्वाचा आहे. वी व्हॅल्यू द पीपल सो मच. आणि त्याने जे विचार घेतले आहेत ना, ते एवढे बाजूचे विषय. नोबडी नोज की फेसबुक पेज कसं क्रिएट करायचं, त्याच्यावरनं आपला व्यवसाय कसा प्रमोट करायचा. हे का ही छोटी ग्राउंड लेवल, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना की आम्ही मेट्रो सिटीतून जेव्हा कुठल्या सिटीमध्ये येतो, ही इथल्या लोकांची गरज आहे. आणि आपल्याला तो इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे की इथल्या लोकांपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला पोहोचवायच्या आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम संपल्यानंतर जे खऱ्या अर्थाने उद्योजक आहेत ना, त्यांनी तर अजिबात करून जाऊ नये. आपण एखाद्या मिठाईच्या दुकानात गेलो तर सगळे सॅम्पल टेस्ट करतो आणि तो पाऊलीवर घेऊन बाहेर पडतो. तसं अर्थसंकल्पाकडे किती सॅम्पल्स आहेत ना, ते जरा या बाजवे फॅमिलीकडनं चेक करा. मग त्यांनी तुम्हाला काय स्वीट मिळते ते उचला नाही, त्याच्या आधी मिळूच नाही. थँक्यू. मी पुन्हा एकदा अर्थसंकेत डिग्रीज आणि आलेल्या सगळ्या मान्यवरांना आभार मान्य करतो आणि अमितने आज मला जो सन्मान दिलाय त्याने मी खरा कृत्य झालोय. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच.